इस्रोला चंद्रयान तीनची सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कशी शक्य होईल मागच्या दोन वर्षात जपान इस्रायलच्या प्रायव्हेट कंपनीने चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला त्यासोबतच दोन दिवसापूर्वी रशियाच्या लुणा पंचवीस या सत्तेचाळीस वर्षानंतरच्या मोनियानाचा पण प्रयत्न फसला आणि आता भारत हा पहिला देश बनेल ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सक्सेसफुली पाऊल ठेवलं मी सिद्धेश्वर चंद्रयान तीनने हे कसं साध्य केलं आणि तो चंद्रावर नेमकं काय करणार आहे हे सोप्या शब्दात सांगणार आहे चंद्रयान तीनला चंद्रावर जाण्यासाठी कमी बजेटमुळं जास्त वेळ लागला त्यासाठी जी पद्धत वापरली गेली त्याचा फायदा बजेटमध्ये नक्कीच झाला पण वेळही जास्त लागला यामध्ये चंद्रयान तीन यानाला गती मिळवण्यासाठी पृथ्वीभोवती फिरत राहावं लागलं आणि नंतर चंद्राकडे झेप घ्यावी लागली आणि तसंच गती कमी करण्यासाठी पण चंद्राभोवती फेऱ्या माराव्या लागल्या ज्यात फेलियरचा रेशोही कमी असतो यात कोणत्याही हो उपग्रहाला जास्त अडचण येत नाही एकदा का चंद्राच्या कक्षेत यान पोहोचलं की त्याच्या गतीवर नियंत्रण करणं खूप कठीण असतं आणि त्यावर निय व्यवस्थित नियंत्रण ठेवण्यासाठी यानाला टप्प्याटप्प्यानं चंद्राच्या जवळ नेलं जातं आता हे आपण डिटेलमध्ये पाहू समजा पहिल्या टप्प्यात चंद्रयान तीन जास्त गतीमध्ये म्हणजे शंभर किलोमीटरवरून चंद्राभोवती फेरी मारत असेल त्यानंतर तो गती कमी करून दुसऱ्या टप्प्यात म्हणजे चंद्राच्या आणखीन जवळ अठरा किलोमीटर दूरपर्यंत जाईल आता इथं त्याची गती नियंत्रणात असणं गरजेचं असतं कारण ती जास्तच कमी जर झाली तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शक्तीमुळं चंद्रावर कोसळू शकतो आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे कम्युनिकेशनची कारण यानापासून काही मेसेज मिळवायचा में असेल तर सरासरी दीड सेकंदाचा टाईम लागतो आणि तेवढाच टाईम त्याला दिलेल्या कमांडला तिथपर्यंत पोहोचायला लागतो आता याला आपण असं पाहू चंद्रयान तीन शंभर मीटर पर सेकंदनी पुढं जात आहे आणि त्याला अचानक काही एरर किंवा एक दिशा चुकल्याचा मेसेज इस्रोला द्यायचा आहे आणि तो इस्रोकडून त्याबद्दल काही कमांड पण घ्यायची आहे कमांड मिळेपर्यंत चंद्रयान तीन तीनशे मीटर पुढे गेलेला असेल आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी चंद्रयान तीनला स्वतःचे निर्णय घेण्यासाठी तशी प्रोग्रामिंग केली गेली आहे आणि याचं डायमीटर पण वाढवलं गेलं आहे ते नेमकं कुठं उतरायचं आहे हा निर्णय चंद्रयान तीन स्वतः घेणार आहे आणि हाच चंद्रयान दोन आणि चंद्रयान तीनमधला मोठा फरक आहे यामध्ये पंधरा मिनिट खूप धोक्याचे असतील याला इस्रोच्या चीफने टेरर ऑफ फिफ्टीन असं संबोधलं होतं आणि हेच पंधरा मिनिट खूप महत्त्वाचे आहेत आता पंधरा मिनिटात नेमकं का काय होणार आहे ते पाहू यानाच्या स्पीडचा जर विचार केला तर व्हर्टिकल आणि हॉरिजेंटल या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि ज्यावेळी यान चंद्राच्या जवळ जातं त्यावेळी स्वतःला त्या 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 त्याला त्याचं डायरेक्शन बदलावं लागतं त्यासाठी त्याला खालच्या दिशेला टिल्ट करावं लागेल आणि व्हर्टिकल पोझिशनवर यावं लागेल त्यावेळी त्याची हॉरिजेंटल त्या स्पीड आणि व्हर्टिकल स्पीड नियंत्रणात असणं गरजेचं आहे आणि हे सगळं यानाला स्वतः करावं लागणार आहे त्याचे निर्णय पूर्णपणे चंद्रयान तीन घेईल आणि चंद्रयान दोनला हे हेच नक्की जमलं नव्हतं आता एकदा का हे लँडरनी चंद्राच्या जवळ गेला की मग त्याला स्पीड कमीत कमी दोन मीटर पर सेकंदवर आणावी लागेल आणि त्याला उतरण्यासाठी त्याचे पार पाय बाहेर निघतील यावेळेस त्याच्या पायाची मजबूती वाढवली गेली आहे जेणेकरून लँडरची गती दहा मीटर पर सेकंद जरी राहिली तरी त्याला कसलीही अडचण होणार नाही आणि एकदा का लँडर लँड लैंड झाला की मग त्यातून रोवर बाहेर येईल आणि तो स्वतः तिथल्या हवामानाची चाचणी करेल आणि इस्रोला संपूर्ण डेटा पाठवेल त्यानंतर तो तिथल्या मातीची चाचणी करेल आणि सगळी माहिती इस्रोपर्यंत पाठवत राहील आत्तापर्यंत चंद्रावर दक्षिण ध्रुवावर कोणत्याही देशाने सक्सेसफुली लँडिंग केलेली नाही आहे आणि तिथं चंद्रावर पाण्याचे ठोस अवशेष मिळतील हे बहुतेक जणांचा अंदाज आहे आता हेच चंद्रयान तीनचे मुख्य ध्येय असणार आहे आणि या ठिकाणी आईसच्या रूपात पाणीही मिळू शकेल असंही म्हणणं आहे त्यासोबतच तिथे कोणतेही खनिज संपदा तर नाही आहे यावर पण चंद्रयान तीनचं लक्ष असणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद